आली सुरेशमा. इनफॅक्ट मी आता पप्पांना फोनच करणार होतो की पुन्हा मी तिकडे जाऊन बसले की काय ना. तसं नाहीये रेशमा, खर तर लवकरच माझं काम संपलं होतं, पण स्वप्नाचा क्लास आणि तू घरी असशील की नाही याचा भरोसा नाही म्हणून घरी आले नाही. आणि घरी येऊन करणार तरी काय, धड कोणी बोलत सुद्धा नाही, अर्थात त्यांनी मला काहीच फरक पडत नाही म्हणून साईटवरची कामं तिकडेच करत बसले. आत्ता आले तर खाली दादा हॉलमध्ये होते, एक शब्दही बोलले नाहीत माझ्याशी. मला भेटून गेले इथून ते. आता काय तक्रार आहे त्यांची? मी पप्पांच्या अटकेबद्दल बोलले त्याचवरून असेल काहीतरी. हे बघ रेश्मा, त्यांचा सूर तक्रारीचा नव्हता, त्यांच्या सुरात एक निराशा होती, मनापासून जाणवणारी निराशा. निराशा? रेश्मा, तू जे काय बोललीस त्याचं त्यांना खूप वाईट वाटलंय. त्यांचं जाऊ दे, तू मला सांग सागर, तुला ते योग्य वाटलं की अयोग्य? खरं म्हणशील तर तू जे बोललीस ते अयोग्यच होत, पण त्या परिस्थितीचा विचार करतात म्हणजे तुझ्या पप्पांना झालेली अटक आणि त्यातून तुझं चिडणं, तुला तिरस्कार वाटणं स्वाभाविक होतं. आणि म्हणूनच जेव्हा दादा तुझ्या समोर आले त्यावेळी तुझा राग उफाळून येणं हे सगळं मी समजू शकतो, पण सागर तो राग माझा त्या क्षणापुरता मर्यादित नव्हता आणि नाही. केवळ तुझ्या आणि आईच्या इच्छेखातर मी या घरात परत आली. बट आय टेल यू आय एम नॉट एट ऑल कम्फर्टेबल. आणि मला असं वाटतं आपल्या दोघांमध्ये, निदान आपल्या दोघांमध्ये या मुद्द्यावरून वाद नाही. मलाही नको आहेत रेश्मा, पण दादा जे काही बोलले ते खरोखरीच प्रामाणिकपणे बोलले. आणि हा टोकाचा प्रामाणिकपणाच तुम्हाला गोंधळात टाकतो. म्हणजे हे अनिरुद्ध बरोबर मी जे काम करतोय तो निर्णय बरोबर आहे ना रेश्मा? दादा माझ्याशी बोलून गेले त्याच्यानंतर माझ्या डोक्यात विचाराने थैमान घातलं. हा तोच अनिरुद्ध की ज्यानं अभय काकांची कंपनी बुडवली, म्हणजे दादांचे पैसे बुडले हे जेव्हा दादांना कळेल की मग. सागर प्लीज, या विषयावर आपण बोललेलो आहोत. हो पण रेशमा, मला बाकी कुठलीही गोष्ट मी सहन करू शकते, पण ही संधी तू सोडलीस ना तर ते मला सहन होणार नाही. हॅलो हॅलो पप्पा,